जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळेच रविवारी अनेक पर्यटकांनी लोणावळ्यातील टायगर पॉइंटला गर्दी केली आहे. या ठिकाणी सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे आणि याचा आनंद पर्यटकांकडून घेतला जात आहे. तर अनेक पर्यटक या नैसर्गिक सौंदर्याला आपल्या मोबाईलमध्ये टिपतात. गेले 2 वर्ष पर्यटक घरात बसून कंटाळले होते, मात्र पावसाच्या हजेरीमुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच लोणावळ्यातील टायगर पॉइंटला तुफान गर्दी केली. जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दमदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळेच लोणावळ्याच्या परिसरातील जी पर्यटन स्थळं आहेत ती पूर्णतः पर्यटकांनी फुलली आहेत. सध्या आपण टायगर्स पॉइंटवरती आहोत आणि या ठिकाणी धुक्याची चादर जी आहे ती पसरलेली आहे आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर भुशी धरण देखील ओव्हरफ्लो झाले आणि त्या ठिकाणी देखील रविवार असल्याने मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आलेले आहेत आणि त्यानंतर या टायगर पॉइंटवरती येऊन धुक्याच्या चादरीचा जो सुखद अनुभव आहे तो पर्यटक घेत आहेत. कृष्णा पांचाळ, 3KM, लोणावळा, पुणे.